नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. आपला निजामुद्दीन मध्ये जे मरकजचा एक आपला इव्हेंट झाला होता मार्चचे पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये, त्याच्यानंतर मरकज अटेंड करणारे बरेच लोकांच्या संपूर्ण देशभरात त्यांच्या मार्फत एक आपला कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा मुद्दा उद्भवला होता. काही ठिकाणी मरकज ज्या लोकांनी अटेंड केला होता त्यांच्या मार्फत आणि ते पण पॉझिटिव्ह बरेच राज्यामध्ये बरेच जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत टोटल 38 लोक आमची मरकजची मॉनिटरिंगची यादीमध्ये होते. जेवढे लोक आपले मरकजची मॉनिटरिंगची यादीमध्ये आमचे आले होते ते सर्वांना आपण ट्रॅक केला, सर्वांना ट्रेस केला, त्याच्यामधून त्या यादीमधून कोणी सुटलेला नाहीये. त्याच्यानंतर सर्व लोकांची आम्ही तपासणी सुद्धा करून घेतली आहे. त्या सर्वांचे म्हणजे 38 लोक होते, 38 ते 38 लोकांचे टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आलेले आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या जिल्ह्यामधून ज्या लोकांनी मरकज अटेंड केलेला आहे त्या कोणतेच माणसाला कोरोना किंवा कोविडच्या संदर्भात कोणताच त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह त्यांचा टेस्ट आलेला नाहीये आणि ते टोटली कोविड फ्री आहे. तरी पण आपण खबरदारी म्हणून त्या सर्व लोकांना आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 14 दिवसांसाठी ठेवलेलं आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 14 दिवसांसाठी ठेवल्यानंतर आपण त्यांची शेवटी एक तपासणी करून त्याच्यानंतर त्यांना होम क्वारंटाईनसाठी डिस्चार्ज करणार आहोत. पण सर्वांनी हे लक्ष देण्याची गरज आहे की जेवढे आपले मरकजची मॉनिटरिंगची यादीमध्ये जेवढे लोक होते सर्वांना आपण ट्रॅक ट्रेस करून त्यांची सर्वांची टेस्टिंग केलेली आहे आणि ते सर्व निगेटिव्ह आलेले.